जाता, तो माझा बळी घेणार उपसंगातून किंवा मला कैद करणार आणि मग मारणार, पोलिसांवर हल्लार, लाठीचार्ज करणार, त्याच्यात गोळ्या घालणार किंवा केसेत गुतणार, मग एन्काउंटर करणार। देवेंद्र फडणवीस, तुला माफी पाहिजे, तुझ्या सागर पगडा देतो, माझा बळी घे नाहीतर याचे चाळे बहिष्कार नसता करायला पाहिजे ना तुला बळी। मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून, गोरगरिबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा बळी पाहिजे। मी मराठ्यांचा नेता नाहीये, मी सामान्य पोर शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय। तू ये 20-25 हाताखाली धरले आणि रोज चॅनलच्या माध्यमातून यांना समोर आणून माझ्या विरुद्ध खोटे आरोप करायला लागतो, माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव। तू मनसिंग ऐकायला तयार आहे, पण वैयक्तिक जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा, ज्याला त्याला ज्याचा ज्याचा जीवन जगाचा अधिकार आहे। आज तुला बळीच पाहिजे का? मी तुला बळी द्यायला तयार आहे, पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही। तुला पाहिजे बळी, तू आरोप नको करू माझा। तुला मी पाहिजे, मी मेल्यावर तुझे आरोप बंद होणार, मी मेल्यावर समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार। हे स्वप्न तुझं इथं बसून मरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना? मी तुझ्या सागर भागणार येतोय, चल घे माझा बळी। निघालो मी, चल ये तू तिकड, हराम खोर आज निघालो, चल सागर भागणार निघालो मी तुझा। चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही का फिरा माझा, पण मला काठी धरी धरी चालायला लागतो। देवेंद्र फडणवीस, तुला बळी पाहिजे ना? माझा बळी घे, मी सागर भागणार आहे आलो तुझा। तू मराठ्यांचा घात करायला निघालास, तू चुकीच्या लोकांना हात खाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायलास। माझ्या सांगा, काही मराठ्यांचा नाश झाला, मुंबईकडे यायचं नाही, मी असता जाणार। मी तुम्हाला येताना येताना आरक्षण घेऊन येणार, सगळ्या मराठ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीसचा बळी पाहिजे ना? मी मराठ्यांचं काम करणार, बळी घे सागर भागणार।